जिल्ह्यात रक्तरंजितच्या घटना घडत असताना यवतमाळच्या पुसद तालुक्यातील धनसळ येथे दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. सुरेश मल्हारी कवडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे, तर प्रवीण सात्विक थिटे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही हत्या पैशाच्या वादातून करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीने पुसद ग्रामीण पोलिसात खंडू गुळवे या मारेक्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.